भाव करून नामा चिंतन करते। हरे अदृश्य शक्ती यांच्या चरणारविंदावर व्यासपीठाकडून माझा नमस्कार। तुम्ही मी व आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेले रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तवांच्या कल्पतरू अनंत कोटी कंदर्प धर्पहर भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणारविंदावर नतमस्तक होऊन आज आपण कथेच्या पंचम दिवसामध्ये प्रवेश करत आहोत। काल आपण धर्ममंडपामध्ये भगवंताच्या जन्मोत्सवाचा आनंद घेतला। भगवंताचं प्राकट्य आपण सर्वांनी खूप आनंदाने साजरा केला। आज
प्रभूंच्या आपल्याला सर्व बाललीलांचं श्रवण करायचं आहे. शुकाचार्य महाप्रभूंची आराध्य म्हणजे श्री राधाराणी आणि श्रीकृष्ण प्रभू आहे. त्यामुळे भगवंतांची लीला सांगताना शुकाचार्यांना खूप आनंद होतोय आणि राजा परीक्षितसुद्धा आराध्य आहेत कृष्ण प्रभू त्यांचेसुद्धा. त्यामुळे त्यांनासुद्धा अतिशय आनंद होतोय भगवंताच्या लीलांचं रसपान करण्यासाठी. आपणसुद्धा या लीला अतिशय आनंदाने श्रवण करा, कारण भक्ती निस्वार्थ असली आणि अहंकार रहित असली की त्या भक्तीला विवश स्वतः भगवंत होतात आणि स्वतः हृदयामध्ये प्रभुपाद परमात्म्याचे चरणारविंद प्रकट होतात. त्यामुळे कृष्ण कथा ऐकताना श्रोत्यांनी फक्त आणि फक्त हृदयामध्ये भगवंताची मूर्ती साठवावी, सांसारिक विषय या कृष्ण कथेमध्ये नसावेत. कारण जो जीव कीर्तनामध्ये कथेमध्ये संसाराचं ज्याला भान राहत नाही, मग्न होऊन जो भगवंताची कथा ऐकतो, त्याला भेटायला स्वतः भगवंत येतात, असा न्याय आहे भगवंताचा सुद्धा. एक श्रोता होते ज्यांचं नाव होतं मधुसूदन दास. कथा इतकी मग्न होऊन ऐकत होते, फक्त डोळे बंद करायचे आणि कानाने कथेचा रस ग्रहण करायचा. बाकी आजूबाजूला कोण येत आहे कोण जात आहे याचं कुठलंच भान नव्हतं. म्हणून कथा ऐकताना डोळे बंद करून म्हणजे एकाग्र होऊन ऐकायचे असते. मधुसूदन दास कथा ऐकत होते आणि निरंतर त्यांचा हा नियम होता की कथा श्रवण करायची ती हृदयापासून. कधी कधी नामचिंतन सुरू झालं की डोळ्यातून अश्रुपात व्हायचे, इतकी एकाग्रता त्या भगवंताच्या विषयी. एक दिवस कथेमध्ये मधुसूदन दासजी डोळे बंद करून नेत्रातून अश्रुधारा येत आहेत त्यांच्या आणि कानाने कथा श्रवण करतायत, भगवंताची लीला श्रवण करतायत. स्वतः भगवंत समो मागून आले आणि मधुसूदन दासजींच्या खांद्यावर हात ठेवला. ऐकता का माझं एक मिनिट? मधुसूदन दासजींनी डोळे उघडले, बघितलं, साक्षात भगवंत आहेत. विचारतात काय काम काढलं देवा आमच्याकडे. भगवंत म्हणतात अरे तुम्ही मधुसूदन दासजी, तुम्ही नेहमी कथा ऐकता, इतकी मनापासून कथा ऐकता आणि माझा न्याय आहे. जो माझी कथा हृदयातून ऐकेल, त्याचं आचरण करेल, ज्याच्या डोळ्यातून माझ्यासाठी अश्रुपात होतील, अशांना मी दर्शन देतो. म्हणून आज तुम्हाला दर्शन देण्यासाठी आलो आहे. मधुसूदन दासजींनी काय उत्तर दिलं असेल? म्हणाले देवा ते सगळं काही ठीक आहे, पण मी सध्या कथा ऐकण्यामध्ये व्यस्त आहे, कथा ऐकण्यामध्ये मग्न आहे, त्यामुळे तुम्ही सध्या येऊ नका, थोडा वेळ बाहेर माझी वाट बघा, थोडा वेळ थांबा, कथा झाल्यानंतर मी येईल आणि मग मला व्यवस्थित दर्शन द्या आणि मग माझ्याशी जे काही बोलायचं ते बोला. देव म्हणालेत आश्चर्यच आहे, म्हणजे मी स्वतः दर्शन द्यायला येतोय ना, हा मला थांबायला लावतो. पण हरकत नाही, तसेही प्रभू खूप भोळे आहेत आणि भक्तांसाठी तर ते काहीही करतात. म्हणून त्यांना सांगतात ठीक, हरकत नाही, तू कथा ऐक आणि नंतर मला भेटायला आहे, मी तुझी वाट बघतो. म्हणून ज्या ठिकाणी चप्पल काढतात श्रोते वृंद, त्या ठिकाणी माझे प्रभू त्या कथा मंडपाच्या गेटजवळ जाऊन उभे राहिले आणि प्रतीक्षा करतायत केव्हा मधुसूदन दास येईल आणि केव्हा तो माझ्याशी बोलेल. म्हणून कथा जो एकाग्र चित्ताने ऐकतो त्याच्यासाठी स्वतः भगवंत त्याला दर्शन देण्यासाठी येतो. एक श्रोते आपण आहोत,
आपलं अर्ध चित्त दुसरीकडे असतं. श्रोत्याचे काही प्रकार असतात बघा. श्रोता, एक सोता आणि एक सरोता. एक जो श्रोता आहे तो मधुसूदन दासजींसारखा असतो, त्याला कोणाशी काही घेणं देणं नसतं. कोण मंडपात प्रवेश करतोय, कोण बाहेर जातोय, कोण आत येतोय, कोण कोणाशी बोलतो आहे, काही घेणं देणं नाही. फक्त कथा ऐकायची आहे, त्यातून बोध घ्यायचा आहे आणि त्याचं आचरण करायचं आहे. हा ज्याचा भाव आहे तो श्रोता आहे. एक सांगितला सोता. जो सोता कुठेही जाओ त्याला झोप आल्याशिवाय राहत नाही, म्हणून तो सोता, तो नेहमीच झोपतच असतो. आणि एक सरोता, जो परीक्षण करतो आणि मग निर्णय देतो. पाहतो मंडप वगैरे कसा आहे, वक्ता कसे आहेत, संगीतकार कसे आहेत, साऊंड सिस्टीम कशी आहे, सगळेजण व्यवस्थित ऐकतात की नाही, आणि नंतर मग बाहेर जाऊन दुसऱ्यांना सांगणं. आणि ती सरोता कसा तो आपण भाकरी आणि पोळी ज्याने उलटवत असतो त्याला काय म्हणतात तुमच्याकडे, काय म्हणतात? सरोटा किंवा सराटा किंवा आणखी उलटणं, ते खानदेशमध्ये उचकणं म्हणतात त्याला. असे भरपूर प्रकार आहेत, पण तो सराटा जसा असतो ना, इकडून पण चोपडा आणि खालून पण चोपडा, तसे असतात काही लोक. बाहेर जाऊन एकाला सांगायचं, हा कथा मस्त सुरू आहे, छान आहे, वक्ता पण चांगला आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. पण त्याने जर म्हटलं थोडंसं की मी तर बाजूच्याकडून ऐकलं की वक्ता काही एवढे चांगले नाही आहे, मग लगेच सांगून हा इतके कशाचे चांगले आहे, बरे आहे थोडेसे, सांगता काही चार गोष्टी. व्यवस्था पण इतकी काही चांगली नाही आहे, संगीतकार पण इतके काही विशेष नाही आहे, काही पण वाजवतात म्हणे. यद्यपि आमचे चांगले आहेत बरं, पण सरोता जे असतात ते असेच असतात, दोन्हीकडून चोपडे. म्हणून आपल्याला ना सोता बनायचं आहे ना सरोता बनायचं. हे सुद्धा फार मोठं पातक आहे बरं, की कथा ऐकायची मंडपामध्ये आणि बाहेर जाऊन त्यांचीच निंदा करायची, हे सर्वात मोठं पातक आहे. मी म्हणत नाही तुम्ही माझी कथा ऐका म्हणून, इतरत्र कोणाचीही कथा जर तुम्ही ऐकत असाल तर बाहेर जाऊन त्यांची निंदा करण्याचा अधिकार आपल्याला बिलकुल दिलेला नाही. आणि विशेष भगवंताचं गुणानुवाद ऐकवणारे भगवंताला अतिशय प्रिय असतात. इसलिए वो कहते हैं भजन में कि हरि की कथा सुनाने वाले तुमको लाखों प्रणाम. तो इसलिए कथा म्हणा कीर्तन म्हणा, जो भगवंताचं गुणानुवाद करत असेल त्याचं जजमेंट आपल्याला करण्याचा अधिकार नाही. आणि जर पटतच नसेल आपल्याला ऐकणं तर मग नाही आलं तरी चालेल, पण मग आपण इथे येऊन कथा ऐकायची आणि बाहेर जाऊन त्यांचंच गराणं करायचं हे कितपत योग्य आहे हे भगवंताला सुद्धा मान्य नाही. उलट स्वच्छ हृदयाने, द्वेषहीन हृदयाने, अहंकार रहित हृदयाने जितकी कथा श्रवण कराल तितकी फलप्राप्ती आपल्यालाच होणार आहे. म्हणून निंदा करू नका कुणाची. लोक ज्याची नाही त्याची निंदा करतात, कधी वक्त्याची करतील, कधी आयोजनकर्त्याची करतील, कधी व्यवस्थेची करतील. उलट आयोजनकर्ते सुद्धा खूप श्रेष्ठ आहे, की त्यांच्यामुळे हजारो जणांना कथेचा लाभ मिळतो. आणि जे चार लोक ज्यांना कुटांगळ्या केल्याशिवाय काही जमत नाही त्यांचा काय नियम असतो, सगळं काही चांगलं होतं पण एक कमी होतीच, काही ना काही कमी त्यांच्या त्यांनी काढल्याशिवाय त्यांचं पोटच भरत नाही. लक्ष द्या, अशी वृत्ती जर असेल तर त्या वृत्तीचा आताच त्याग करा. कथेची फलप्राप्ती आपल्याला व्हावी असं वाटत असेल तर कथेमध्ये अहंकार येऊ नका, द्वेष नका येऊ देऊ, निंदा नको यायला.
हृदयात एकच भाव प्रकट व्हावा की आम्ही भगवंताची कथा श्रवण करतो आणि हे प्रभू तू जसं परीक्षिती राजाला उद्धार प्राप्त करून दिला, जसं परीक्षिती राजाला तुझ्या चरणारविंदाची सेवा दिली, तशी आम्हाला सुद्धा दे देवा. नाही प्रत्यक्षात पण स्वप्नात तरी तुझं दर्शन घडू दे देवा. हा भाव श्रोत्याचा असावा. म्हणून राजा परीक्षिती अगदी प्रेमभरित हृदयाने श्रीकृष्णाची कथा श्रवण करतात आणि त्यामध्ये मग्न होऊन जातात. भगवंताचा प्राकट्य उत्सव गोकुळामध्ये खूप वर्ष साजरा केला. तसं शास्त्राच्या आणि भागवताच्या नियमाने जीवाने भगवंताचा प्राकट्य उत्सव रोज साजरा करावा. रोज वेळ सांगितलेली आहे प्रातःकाळी अगदी सकाळी 4 वाजता उठून रोज नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की रोज भगवंताचा अभिषेक करावा आणि रोज त्याचा प्राकट्य उत्सव साजरा करावा असा शास्त्रात वैष्णवाचा नियम सांगितलेला आहे. कारण रोज रोज जर भगवंताचं प्राकट्य उत्सव आपण मनवू तर एक दिवस तो हृदयात सुद्धा प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही असा संतांचा भाव आहे. आपण रोज नाही होत निदान कथेमध्ये किंवा गोकुळाष्टमीच्या दिवशी का होईना तो प्राकट्य उत्सव मनवायला हवा, साजरा करायला हवा. आम्हाला गोकुळाष्टमीच्या दिवशी सुद्धा 12 वाजता झोप लागून जाते. काहीच असे लोक आहेत की जे मोठ्या आनंदाने रात्रभर जागरण करतात, 12 वाजता भगवंताचा जन्मोत्सव मनवतात आणि खूप आनंद घेतात. आणि काही काही भद्रा मारुती जे कायमस्वरूपी झोपलेले असतात त्यांना 12 वाजता आहेत कथा जन्म होतोय भगवंताचा काही घेणं देणं नाही. झोप महत्त्वाची. निदान नाही वर्षभर नाही रोज रोज जर त्या दिवशी ज्या दिवशी महत्त्व आहे त्या दिवशी तरी आपण तो साजरा करावा. कथेतून हाच एक संदेश घेऊन जा की आपण गोकुळाष्टमीच्या दिवशी का होईना, रामजन्माच्या दिवशी का होईना, रामनवमीच्या दिवशी का होईना भगवंताचा जन्मोत्सव आपण साजरा करू हा निश्चय करा. इकडे गोकुळामध्ये आनंदाला पारावार नाही, अतिशय आनंद आहे. कारण तिथे दुसरं कोणी नव्हतं, स्वतः परब्रह्माने जन्म घेतलेला होता आणि जिथे परब्रह्म आहे तिथे आनंद तर असणारच आहे. म्हणून अगणित असा आनंद आहे सगळीकडे. एक धाविती एकी पुढे वाटता ती सुंठ वडे, नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. सगळीकडे आनंद आहे. वर्णन आलेलं आहे की नंदबाबाने ब्राह्मणांना 9 लाख गाई दान केल्या, संपूर्ण नगर भोजन दिलं. नंदराणीने तर तिजोरी उघडून ठेवली होती की ज्यांना ज्या गोपीला जे काही हवं असेल, सोनं चांदी हिरे माणिक मोती जेही काही हवं असेल ते या आणि तिजोरीतून घेऊन जा. काही गोपींनी त्यातल्या काही वस्तू घेतल्या, चांदी घेतली, काही सोनं घेतलं. पण एक गोपी आली, अरे गोपी तुम्ही काय या सोनं चांदीच्या वस्तूच्या नादी लागलात? नंदराणीच्या घरी जो खरा हिरा जन्माला आलेला आहे त्याचं दर्शन घेतलं का तुम्ही? गोपी म्हणते नाही. मग चला एकदा त्याचं दर्शन घ्या, या सगळ्या शुल्लक वस्तूंची तुम्हाला गरजही भासणार नाही. गोपी गेल्यात बघताय तो सुकुमार अगदी पाळण्यामध्ये झोपलेला, अगदी गोड स्वरूप आहे भगवंताचं. जसं त्या स्वरूपाला बघितलं गोपी आता सोनं चांदी सगळं विसरून गेली आणि त्या स्वरूपाच्याच ध्यानी लागून आता आनंदोत्सव मनवायला लागली त्याचा. सगळीकडे आनंदी आनंद आहे. वर्णन आलेलं आहे की भगवंताचा नामकरण सोहळा करायचा होता म्हणून 12व्या दिवशी प्रभूच्या नामकरण सोहळ्यासाठी गर्गाचार्य प्रभूंना बोलवण्यात आले. जे गर्गाचार्य यशोदा राणीच्या घरी नंदबाबाच्या घरी नेहमी येत होते, त्यांचे आद्य गुरु ब्राह्मण
ज्यांच्याकडून ते पूर्ण विधी वगैरे करून घ्यायचे आहेत, म्हणून गर्गाचार्यांना आमंत्रित केलं. गर्गाचार्य महाप्रभू गेलेत. त्या ठिकाणी बघितलं तर सुंदर सुकुमार भगवंत एका ठिकाणी झोपलेले आहेत, एका बाजूने बलदाऊ झोपलेले आहेत. गर्गाचार्यांनी जसं भगवंताकडे बघितलं तशी समाधी लागून गेली, कारण हा सामान्य बालक नव्हता, हा स्वतः परब्रह्म होता. म्हणून समाधी लागली आणि मनामध्ये फक्त श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. भगवंत समाधीमध्ये गेलेत आणि गर्गाचार्यांना जागवतायत, जागा जरा, उठा, नामकरणासाठी बोलवलेलं आहे तुम्हाला. तुम्ही असं केलं तर सर्वांना कळेल मी देव आहे म्हणून. कुणाला कळता कामे नाही का म्हणून सर्वांनी गर्गाचार्यांना विनंती करतायत, प्रभू जागे व्हा, सर्वांना कळायला नको. गर्गाचार्य प्रभू जागे झाले आणि भगवंताशी वार्तालाप करतायत, देवा मी तुमचं काय नाव ठेवावं, अखिल ब्रह्मांडाचे चालक तुम्ही, लाखो नावं आहेत तुम्हाला आणि मी काय ठेवावं देवा तुमचं नाव, आमची कुठे एवढी पात्रता आहे. माऊली ज्ञानोबरांनी सुद्धा म्हटलेलं आहे ना, अनंत रूपे अनंत वेशे देखिला त्यासी, बाप रखुमा देवी वरून खुण बाणली कैसी, देखिला देखिला बाई म्या देवा चाले, फिटला संदेह निमाने तुझे पाडा, अनंत रूपे अनंत विषे अनंत रूपाने अनंत वेशाने नटलेला आहे प्रभू, अनंत नाव आहेत त्याला. काय ठेवावं देवा तुमचं नाव, बहु आहे करुणावंत अनंत हे नाव माझ्या देवा, काय आम्ही तुमचं नाव ठेवावं. पण तरी भगवंत म्हणतायत, गर्गाचार्य प्रभू आज तुम्हाला बालक म्हणून का होईना नाव ठेवणं भाग आहे, हे काम करण्यासाठी तुम्हाला इथे बोलवलं आहे, तुम्हाला नाव तर ठेवावंच लागेल. आता गर्गाचार्य सांगतायत नंदराणीला, नंदराणी हा जो थोडासा सावळा आहे ना कृष्णवर्णाचा, हा खूप नटखट आहे आणि हा अखिल ब्रह्मांडाचा नायक आहे, याच्याशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही, हा अनंत कोटी कंदर्प दर्पहर आहे, हा थोडा कृष आहे म्हणून याला कृष्ण म्हणा. कृष्ण म्हणजे सावळा काळा, याला कृष्ण म्हणा. तसे तर याचे असंख्य नाव आहेत, याला कोणी गोविंद म्हणेल, कोणी गोपाल म्हणेल, कोणी मधुसूदन म्हणेल, कोणी माधव म्हणेल, असंख्य नाव आहेत. आणि भक्तसुद्धा आपापल्या परीने याला आवाज देतील, जे मनात नाव येईल त्या नावाने आवाज देते आणि त्या नावाचा सुद्धा हा स्वीकार करेल. हा खूप करुणानिधान आहे, दुर्जनाचा नितपात करतानाही तेवढा तो शक्तिशाली आहे आणि भक्तांवर दया करणारा तेवढा तो करुणानिधी सुद्धा आहे. आणि खरं आहे, भक्त ज्या नावाने त्याला हाका मारतात त्याच नावाने तो समोर प्रकट होतो, त्याची इच्छा असते की भक्ताने ज्याही नावाने मला आवाज दिला त्या नावाने मी येण्याचा प्रयास करेल. भक्ताने कुठलंही नाव ठेवू देत, तुम्ही वृंदावन मथुरा वगैरे जर दर्शनाला जाल तिथे असंख्य कृष्णाचे मंदिर आहे आणि प्रत्येक मंदिराचं काही ना काही वेगवेगळं नाव आहे. कुठे रणछोडदास म्हणतात, कुठे खीरचोरा गोपीनाथ म्हणतात, आणि देवाचं जे नाव भक्ताने ठेवलं त्याचा स्वीकार पण खूप आनंदाने करतो. खीरचोरा गोपीनाथ का म्हटलं होतं,
एक भगवंताचा अतिशय लाडका भक्त आहे. निरंतर भगवंताचं नामचिंतन करतो, निरंतर त्या ठिकाणी रोज भगवंताच्या मूर्तीला खिरीचा नैवेद्य दाखवत होते. कथा ऐका सर्वांनी, खिरीचा नैवेद्य दाखवायचे. मग या एक दिवशी याच्या मनात आलं की रोज भगवंत खिरीचा नैवेद्य ग्रहण करतात, कदाचित तो नैवेद्य मला मिळाला तर खूप बरं. म्हणून जे प्रसाद बनवणारे होते त्यांच्याकडे हा दास गेला आणि त्यांना सांगतोय की बाबाजी, तुम्ही जे भगवंतासाठी रोज नैवेद्य दाखवता खिरीचा, तो कदाचित मला मिळेल का थोडासा? मला खूप खावासा वाटतोय कधीचा, पण मी आज हिम्मत केली बोलायची. त्यांनी सांगितलं, हे बघा, आम्ही देवासाठी नैवेद्य करतो, लोकांसाठी करत नाही, आणि तो त्यांच्यापुरताच मर्यादित आहे, तो तुम्हाला मिळणार नाही. खूप वाईट वाटलं. रात्रभर देवाच्या मंदिरासमोर बसलेत आणि अश्रू ढाळतात आणि देवाला म्हणतात, देवा क्षमा कर, माझंच चुकलं, मीच त्या खिरीची आशा केली, मला तर तुमचं नामचिंतन करण्यामध्ये आवड आहे, तुम्ही मला दर्शन देणारे होते आणि मी व्यर्थ त्या खिरीची आशा केली, क्षमा करा प्रभू मला. खूप रडले, खूप रडले. त्याच रात्री स्वतः भगवंत त्या पुजाऱ्याच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं, हे बघा, तुम्ही सकाळी ज्याला नाही म्हटलं ना खिरीच्या नैवेद्यासाठी, माझा भक्त आहे तो, त्याला इच्छा होती खीर खाण्याची आणि तुम्ही नाही म्हणाला, रात्रभर विचारला रडतो, त्याला खिरीचा नैवेद्य दाखवा. याने विचारलं, देवा आता रात्र झाली, आता कुठे खिरीचा नैवेद्य, तुम्ही ग्रहण केला, आता सगळं काही झालं, आता उद्या होईल तेव्हा दाखवेल. पण करुणा निधान आहे ना, म्हणून म्हणतायत, अरे मला माहिती होतं संपलेलं असेल सगळं काही, म्हणून तुम्ही जो सकाळी माझ्यासाठी खिरीचा नैवेद्य वाटीमध्ये घेऊन आले होते तो मी माझ्या विग्रहाच्या मागे ठेवलेला आहे, माझ्या मूर्तीच्या मागे ठेवलेला आहे, तो जाऊन त्याला देऊन या. पुजाऱ्याला वाटलं, हे कसं शक्य आहे, झोपेतून निद्रेतून जागी झाला. पण त्याला वाटलं, भगवंताने साक्षात्कार जर दिलाच तर एकदा जाऊन बघू, भगवंताची इच्छा आहे तर एकदा बघू आपण विग्रहाच्या मागे जाऊ. गेला मंदिराचं दार उघडलं एवढा रात्री, बाहेर तर तो दास बसलेला होता आणि रडत होता. दार उघडलं, आतमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला, आजूबाजूला पहिले बघितलं काही दिसलं नाही आणि भगवंताच्या विग्रहाच्या मागे जाऊन बघतो तर त्या ठिकाणी खीर जशीच्या तशी भगवंताने ठेवलेली होती वाटीमध्ये. डोळ्यातून अश्रुपात व्हायला लागले, देवा किती करुणा निधान आहात तुम्ही, किती कीव येते तुम्हाला भक्तांची. आणि मग ती खीर घेऊन गेलेत, जो दास रात्रभर रडत होता त्याच्या समोर गेलेत आणि म्हणाला, ती खीर ग्रहण कर. तो म्हणतोय, नाही क्षमा करा मला, मी तुम्हाला उगाच त्रास दिला, काही होत नाही, मी माझ्या भगवंताची माफी मागितली. पण पुजाऱ्याने सांगितलं, हो माफी कसली मागता, तुमच्या साठी स्वतः देवाने मला स्वप्नात साक्षात्कार दिला, ही खीर ग्रहण करा. मग तर आणखीनच जास्त रडायला लागलेत, कारण करुणा निधान आहे. आणि त्या दिवशीपासून त्यांचं नाव पडलं खीर चोरा गोपीनाथ. खीर चोरली होती भक्तासाठी म्हणून. आपल्याला जर चोर म्हटलं तर आपण सहन करू का? बिलकुल नाही सहन करणार, आपण तर दंडा घेऊन त्याच्या मागे पळत जाऊ की मला चोर म्हणतो आणि भांडणं करू. पण बघा, तो विधाता किती करुणा निधान आहे, तो स्वतःला चोर म्हणून घेतो, काही वाटत नाही त्याला. भक्तासाठी खीर चोरा हरकत नाही. रणछोड दास, आपण जर कोणाला म्हटलं काय तुम्ही घाबरट आहात, थोडा पण तुमच्यात दम नाही, किती घाबरता तुम्ही, असं चालतं का कुठे? तर आपला अहंकार दुखवल्या जातो, आम्हाला घाबरट म्हणता, आणि मग आणखी जास्त क्रोध होतो. पर वो खुद को रणछोड दास भी कह लेते हैं, सिर्फ भक्त के लिए. म्हणून अनंत नावे आहेत, गर्गाचार्य सांगतायत, खूप नावांनी भक्त याला हाका मारते. आणि हा जो गौरवर्णाचा आहे, गोरा गोरा जो आहे, त्याला राम म्हणा. आणि याच्यामध्ये असंख्य बळ आहे, हा शत्रूचा नितपात करेल, हा सगळ्यांवर भारी ठरेल, म्हणून याला बलराम जरी म्हटलं तरी चालेल. गर्गाचार्यांनी नामकरण केलं.
आणि पुन्हा निघून गेलेत. वर्णन आलेलं आहे चतुर्दशीला. आता इकडे आकाशवाणी झाली होती कंसाकडे की तुझा जो घात करणार आहे तो काळ तुझा कधीचा जन्माला आलेला आहे शिशुरूपामध्ये. इकडे कंसाने सगळीकडे राक्षसांमध्ये दवंडी पिटवली. जो माझ्या शत्रूचा निपात करून येईल मी त्याला खूप धनधान्य देईन. एक स्त्री दैत्य समोर आली मी त्याला मारून येईल. कंस म्हणाला तुझा अकराळ विकराळ असं रूप पाहून तुला कुणी गावात प्रवेशच देणार नाही. पण ती म्हणाली तुम्ही चिंता नका करू राजेसाहेब, मी अगदी सुंदर स्त्रीचं रूप धारण करेल आणि तिथे जाऊन तुमच्या शत्रूचा निपात करेल. सांगितल्याप्रमाणे हिने एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि गोकुळामध्ये प्रवेश केला. नंदराणीच्या घरी गेली. नंदराणीने आतमध्ये घेतलं. आता बाळाला बघायला आल्यानंतर माता माऊली जास्त चौकशा करत नाही पण ही जरा वेगळीच दिसली म्हणून नंदराणी विचारते बाई कोण ग तू, बघितलं नाही तुला कधी. मग हिने सांगायला सुरुवात केली मी तुझी अशी आहे तशी आहे, दूरची आहे, कधीची भेट नाही. आता महिला मंडळींना नातं सांगायला काही वेळ नाही लागत. कुठेही जा, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, यांचं कोणी ना कोणी तिथे असतेच. आम्हाला तर इतके अनुभव येतात. जिथेही कीर्तनाला जा, कथेला जा, अगदी दूर दूर MP जरी गेलं तरी पण हा मग आमच्या सासूची मावस बहीण राहते तिथे. इतके नाते कुठून येतात काय माहिती, आणि आठवणही बली राहते यांना. बिचारे आमचे पुरुष मंडळी साधेच होते. आमच्याशी ओळख झाली ना बस मग आम्हाला नात्यांची काही घेणं देणं नाही. पण आमच्या महिला मंडळीचं काम फार विचित्र आहे. आणि बोलण्याच्या बाबतीत तर विचारूच नका. बोलायचं म्हटलं की ते रामायण महाभारत गाथा सगळं काही संपून जाईल पण यांचं बोलणं संपत नाही. एका राजाने अशी दवंडी पिटवली संपूर्ण गावामध्ये म्हणे जो सर्वात मोठं खोटं बोलेल त्याला मी बक्षीस देईल. माता भरपूर जणांची लाईन लागली माणसांची. प्रत्येक जण समोर यायचं काही ना काही खोटं बोलायचं की आज आमच्या बैलाने दूध दिलं. पण राजेसाहेब म्हणायचे अरे हे खोटं नाही आहे, हे तर माहिती अशक्य आहे. असं खोटं मला काहीतरी वाटेल असं काहीतरी सांगा. भरपूर जणांनी काही काही वेगळं, कोणी काही, कोणी काही, कोणी काही. संध्याकाळ झाली. शेवटी एक माणूस आला म्हणे राजेसाहेब मला उशीर का झाला माहिती आहे तुम्हाला? म्हणे का? म्हणे माझ्या गावावरून मी इथे येत होतो ना तर बगीचामध्ये दोन महिला मंडळी बसलेल्या होत्या आणि मी तिथे थांबलो. त्या दोन महिला 3 तास काहीच बोलल्या नाही, एक शब्दही तोंडातून काढला नाही म्हणे त्यांनी. मी वाटच बघत होतो केव्हा बोलतात केव्हा बोलतात केव्हा बोलतात. 3 तास कोणी काहीच बोललं नाही. राजा म्हणाला पहिलं बक्षीस तूच घे, तूच सर्वात मोठं खोटं बोललं. महिला एका ठिकाणी आणि बोलत नाही असं होऊ शकत नाही. तुमच्या डोक्याच्या वरून गेला का? सांगायचा उद्देश हा आहे की महिला गोळा झाल्या एका ठिकाणी की त्या विना वार्तालाप राहू शकत नाही, बोलतातच. इथे सुद्धा ही बोलायला लागली नंदराणीशी आणि सांगते मी तुझी दूरची नातेवाईक आहे. नंदराणीला वाटलं ठीक आहे. आता बाळाला आपल्याला बघायला आल्यानंतर माऊली कधी नाही नसते म्हणत ना, तिला तर आनंदच असतो. नंदराणी तिच्यासाठी काही फलाहार आणण्यासाठी घरामध्ये गेली. ही त्या ठिकाणी उभी आहे, शोधते भगवंताला. पाळण्यामध्ये प्रभू झोपलेले आहेत. पण जसं कळलं की ही स्त्री दैत्य आली आता थोडंसं रडायला लागली कारण पहिलंच गिराई काय म्हणे तसं वापस नको जायला म्हणून रडायला लागली. वर्णन आलेलं आहे कथेमध्ये की चतुर्दशीच्या दिवशी पुतना आली. चतुर्दशीला का आली तर ती 14 ठिकाणी वास्तव्य करते. पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 14 ठिकाणी पुतना वास करत असते.
पूत म्हणजे अज्ञान, सॉरी पूत म्हणजे ज्ञान आणि ना म्हणजे नाही. जिला ज्ञान नाही, जी अज्ञानी आहे ती पुतण आहे. आणि या 14 ठिकाणी ती वास्तव्य करते. त्यामुळे कथेत वर्णन आलेलं आहे की जर धर्माने आणि शास्त्राने जी वस्तू निषिद्ध सांगितलेली आहे खाण्यासाठी, ती जर माणूस जर जिभेने खात असेल तर त्याच्या जिभेमध्ये पुतना प्रवेश करते. जी वस्तू शास्त्राने पाहण्यासाठी निषिद्ध सांगितलेली आहे, ती वस्तू जर आपण पाहिली तर डोळ्यांमध्ये पुतना प्रवेश करते. जी वस्तू ज्या गोष्टी कानाने न ऐकण्यासाठी शास्त्राने आपल्याला निषिद्ध सांगितलेलं आहे, त्या गोष्टी जर ऐकल्या तर पुतना कानामध्ये प्रवेश करत असते. म्हणून यापुढे जेव्हाही वाईट गोष्टी तुम्ही कराल त्यावेळेस समजून घ्या की आपल्या मनामध्ये आता पुतनेने प्रवेश केलेला आहे. म्हणून ज्ञानी माणसाने कधीच वाईट गोष्टींचा विचार करू नये. मनात पुतनेला स्थान नाही द्यायचं आपल्याला, मनात तर देवाला स्थान द्यायचं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचार करून समजून घेऊन शास्त्राच्या नीतीने करा. मला तर खंत वाटते ही गोष्ट सांगायची की आपल्या हिंदू धर्मामध्ये या गोष्टी सुद्धा सांगाव्या लागतात. महान देश आणि महान धर्म आणि महान संस्कृती आपल्या देशाची, तिला सगळं विसरून आपण पाश्चात्य संस्कृतीकडे आकर्षित होत आहे. यद्यपि पाश्चात्य संस्कृती आपल्या धर्माला आचरण्याचा प्रयत्न करते. तुम्ही जाऊन बघा तीर्थाटनाच्या ठिकाणी किती मोठे फॉरेनर लोक त्या ठिकाणी हरे कृष्ण म्हणत असतात. आपल्या धर्माचं अवलंबन ते करतात आणि आपण पाश्चात्य संस्कृतीचं अवलंबन करायचं. आपली संस्कृती इतकी साधारण नाही आहे. सर्वात महान संस्कृती म्हणजे भारत देशाची संस्कृती. तुम्ही एक एक सोहळा, एक एक सण बघा, किती अर्थपूर्ण सण आहे. एकही सण आपला असा तसा नाही आहे. अहो, ज्या देशामध्ये मूक प्राण्यांची सुद्धा पूजा होते. बैल पोळ्याला आपण बैलाची पूजा करतो, नागपंचमीला नागाची पूजा होते. मूक प्राण्यांची सुद्धा जिथे पूजा होत असेल ती संस्कृती सामान्य आहे का? इतरत्र देशांमध्ये मूक जीवांची हत्या केली जाते, पण आपली संस्कृती आपल्याला शिकवते जले विष्णू स्थले विष्णू सर्व विष्णुमय जगत. कोणती संस्कृती इतकी महान आहे? सगळीकडे भगवंताला बघा ही संस्कृती फक्त भारतच आपल्याला शिकवू शकतो, सनातन धर्म शिकवू शकतो. नामदेव रायांनी कुत्र्यामध्ये भगवंताचं दर्शन घेतलं होतं, नाथ महाराजांनी गाढवामध्ये भगवंताचं दर्शन घेतलं होतं. म्हणून आज आपण त्या संस्कृतीचं अवलंबन करून त्या संस्कृतीची ध्वजा आपल्याला सगळीकडे फडकवायची आहे आणि आपण पाश्चात्य संस्कृतीचं आचरण करतो. कशी होती आपली संस्कृती, कसा आहे आपला भारत देश? एका सुंदर कवीने लिहिलेलं आहे, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. सभी हमारे भारत के लिए ये गीत सभी ने हृदय से गाना है और हाथ से तालियां बजाएं बड़े प्रेम से. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा. Oh, I like it.
पग पग लगता डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। होली के
जहाँ राग रंग और हंसी खुशी ने नटलेला हा भारत देश ज्यामध्ये असंख्य सुंदरता आहे, म्हणून निदान कथा ऐकून तरी मतीमध्ये परिवर्तन होतं आणि ते परिवर्तन करून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। म्हणून मी बोलले होते की ही गोष्ट आपल्याला सांगायची गरजच पडायला नको। तर ऐका, पुतना आली, भगवंताच्या पाळण्याजवळ उभी आहे, भगवंत रडत आहेत। विचार करते आहे मनामध्ये, एवढा साधारण छोटासा शिशू, याला तर मी असंच मारून टाके, चिंता करायची नाही। म्हणून आता मांडीवर घेतलं त्या बाळाला आणि स्तनपान करायला सुरुवात केली। वर्णन आलेलं आहे की भगवंताने सर्वात आधी दुग्धपान केलं। आपल्या सर्वांना ज्ञात आहे पुतनेच्या स्तनामध्ये कालकूट नामक एक विष तिने धारण केलेलं होतं। त्यातल्या त्यात ही पुतना कोण होती? आहे आपल्याला माहिती आहे कोणाला? पुतना राक्षसीण होती हे तर माहितीच आहे, पण बलिराजाच्या आपण काल कथा ऐकली ना वामन देवांची, जे वामन प्रभू बलिराजाच्या दारावर गेलेत भिक्षाम देही करत, अगदी गोंडस स्वरूप होतं त्यांचं। म्हणून वर्णन आलेलं आहे की बलिराजाची जी बहीण आहे रत्नमाला, ती वर उभी होती आणि तिने बघितलं वामन देवांना, अतिशय गोंडस आहे, सुकुमार आहे। पाहिल्याबरोबर मनात विचारायला, असा मुलगा जर मला झाला असता तर किती सुंदर झालं असतं, अशा गोंडस मुलाला मी दुग्धपान करवलं असतं, मनात विचारायला प्रफुल्लित झाली। पण ज्या वेळेस वामन देवांनी बलिराजाचं सर्वस्व हरण करून घेतलं त्यावेळेस मनात राग उत्पन्न झाला की असा शिशू जर मला झाला असता तर याला विष देऊन मी मारून टाकलं असतं। म्हणून तिची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंताने ही सगळी लीला केलेली आहे। दोनही इच्छा पूर्ण झाल्या, एक म्हणजे मातृत्वासारखं दुग्धपान करण्याची आणि दुसरी म्हणजे विष पाजून मारण्याची। बघा, राक्षसाच्या योनीत का होईना, भगवंत इच्छा पूर्ण करून घेतात, किती दयानिधी आपली, का करणार नाही? पण तेवढा विश्वास आपण ठेवा, तेवढी श्रद्धा त्यांच्यावर ठेवा, आपली सुद्धा इच्छा पूर्ण करते। स्तनपान भगवंताला करायला लागली, पहिले भगवंताने दुग्धपान केलं, आता रुधिरपान करायला लागलेत आणि आता प्राण खेचायला भगवंताने सुरुवात केली। ही म्हणते सोड मला, सोड मला, जणू काही या मृत्यूलोकातून आता, जणू काही या सर्व काही संसारातून आता गोलोक धामामध्ये मला जायचं आहे, असा संदेश ती देवाला देत होती। सोड सोड करते, भगवंत सोडायला तयार नाही आहेत, भगवंत प्राण खेचायला लागलेत। आता आता ही सगळं काही देहाभिमान विसरून गेली, कारण ज्याला मांडीवर घेतलं होतं तो ब्रह्मांडाचा चालक होता। देहभान विसरून आपलं अक्राळ विक्राळ रूप धारण केलं आणि धाडकन जाऊन, आता मात्र भगवंत तसेच पडलेले आहे तिच्या अंगावर सगळीकडे, अगदी मोठी आहे पुतना, पंचक्रोशीमध्ये तिचं शरीर पडलेलं आहे, झाडं दबले खाताखाली,
पायाने खूप मोठे घर तुटून गेले आणि आता मात्र सगळीकडे आवाज गेल्यानंतर सगळे गावकरी धावत आले की हा एवढा जोरात आवाज कशाचा आला. सगळे येऊन बघतात तर अगदी मोठं विशाल रूप धारण केलेली पुतना त्या ठिकाणी पडलेली आणि तिच्या वर बाळकृष्ण प्रभू खेळत आहेत तिच्या पोटावर. सगळ्या जणांनी बघितलं हे दृश्य. यशोदा राणीने जसं बघितलं तशी बेशुद्ध होऊन गेली. नंद बाबा गेले, वर्णन आले, एक मोठी सिडी लावली तिच्या शरीराला, त्याच्यावर चढत गेले, कृष्णाला खाली आणलं. हे बाबाजी मस्त हसत होते, आणलं खाली, यशोदा राणीला उठवलं, राणी उठ, चिंता करू नको, तुझा लाला सुखरूप आहे, तुझ्या लालाला काही झालेलं नाही. म्हणून आता नंदराणीने त्याला जवळ घेतलं. हसत होते कृष्ण प्रभू, गोंड स्वरूप आहे, एकतर आधी सावळे आहे आणि त्यात हसल्यावर तर अजूनच जास्त गोड दिसतात. यशोदा राणीने जवळ घेतलं. वर्णन आलेलं आहे की भगवंताचं स्नान करायचं होतं, कारण मृतदेहावर स्वतः भगवंत पोहोडलेले होते, म्हणून गोमूत्राने भगवंताचं स्नान केलं. आपण पहिल्या दिवशी हा विषय केला होता ना की पृथ्वी तलावर शौच कोणी पाळत नाही, म्हणून स्वतः विधाता, आता तो तर पवित्रच आहे, त्याला कुठलीच अपवित्र वस्तू बाधक ठरत नाही, तो स्वतः पवित्र आहे. पण तरीसुद्धा भगवंत लीलेतून संदेश देतात की मी सुद्धा पवित्र होण्यासाठी गौमातेच्या गोमूत्राने स्नान करतो. आणि आपण कुठून मृतदेहाच्या तिथून आलो की सरळ घरामध्ये स्पर्श करतो आणि सगळीकडे लागून देतो. पण शास्त्राच्या नीतीने हे निषिद्ध सांगितलेलं आहे. घराच्या बाहेरच आंघोळ करायची, म्हणून भगवंताला गायीच्या गोठ्यात नेलं, गोमूत्राने स्नान घातलं भगवंताला आणि मग आतमध्ये प्रवेश केला. आणि असं सुद्धा वर्णन आलेलं आहे की भगवंत इतके दीन दयाल आहेत, मरणाच्या नंतर यशोदा राणीला, देवकीला ज्या ठिकाणी भगवंत जागा देणार होते गोलोकधाममध्ये, त्याच ठिकाणी पुतनेला सुद्धा भगवंताने जागा दिली. कारण ती कशीही असो, तिने दूध पाजलं याचा अर्थ मातृत्व तिने दाखवलं आणि त्यासाठी माझ्या कृपानिधान भगवंताने तिलासुद्धा तेच स्थळ दिलं. त्यानंतर असे एक नाही, दोन नाही, असंख्य दैत्य त्या कंसाने पाठवले होते देवाला मारण्यासाठी. वर्णन आलेलं आहे की आता दुसऱ्या वेळेस एक दैत्य ज्याचं नाव आहे, जो ब्राह्मणाचं रूप घेऊन आला, त्याचं नाव आहे महाबळ भट. धोत्र नेसलं, गळ्यामध्ये जानवं धारण केलं, पंचांग घेतलं आणि गेला नंदराणीच्या दारासमोर. जसं नंदराणीने ब्राह्मण देवतेला बघितला, आवाज दिला, प्रभू तुम्ही आतमध्ये या. आता मातामौल्यांची एक सवय असते, आपल्या मुलाची कुंडली ते ज्याही गावी जातील त्या गावी दाखवल्याशिवाय राहत नाही. तसं पाहिलं तर शास्त्राच्या नीतीने सांगितलेलं आहे की कुंडली एकाच कुठल्या तरी ब्राह्मणाला दाखवावी आणि त्यांच्यावरच विश्वास ठेवावा. जितकी त्याला फिरवसाल तितके ते ग्रहमानसुद्धा फिरतील, म्हणून एका कुणावर तरी विश्वास असावा. आणि नंदराणीने ती चूक केली. गर्गाचार्यांनी सांगितलं होतं भविष्य, नामकरण केलं होतं, पण तरीसुद्धा नंदराणीने महाबळ भटाला आतमध्ये घेतलं आणि विचारते, सांगा माझ्या या बाळाचं भविष्य. हा आधीच दैत्य याने सांगायला सुरुवात केली, हा खूप खूप जास्त हा नटखट आहे, हा सगळ्या लोकांना वेड लावेल, कोणी याला चांगलं म्हणणार नाही, सगळे चोर चोर म्हणतील आणि घराच्या बाहेर हाकलून देतील, कोणी घरामध्ये एंट्री देणार नाही, सगळ्या गोपी याचा तिरस्कार करतील, सगळ्या ब्रह्मांडामध्ये याचा तिरस्कार होईल, हा अपशकुनी बाळक आहे. नंदराणीला वाटलं कदाचित याला पैशाची लालसा असेल, म्हणून काहीतरी खोटं बोलत असेल. ब्राह्मण देवता थांबा, मी तुमच्यासाठी द्रव्य दक्षिणा आणते, म्हणून आतमध्ये गेली. याने संधी साधायला सुरुवात केली, आता याला मारायचं होतं देवाला, म्हणून नंदराणीने आधी पाटावर बसवलेलं होतं, पण जसा उठायला लागला देवाला घेण्यासाठी तसा तो पाट मागून याचे चिपकून गेला. मग चालायची फजिता व्हायला लागली, समोर पाटा ठेवलेला होता, तो पाटा येऊन धाडकन छातीवर बसला, मागून वरवंट आला आणि देतनादन फटके सुरुवात झाली. जोर जोरात फटके बसतायत, घरातले सगळे चमचे आले, भांडे आले, टनाटन वाजतात, कुठे डोक्यात लागतंय, कुठे पाठीत लागतंय, सगळे हाड आणि हाड किडे झाले.
सगळीकडून मार बसायला लागला. याला वाटलं इथे भूताटकीचा खेळ, नक्कीच या घरात कोणीतरी भूत आहे आणि ही अदृश्य शक्ती मला त्रास देते. म्हणून देवाला घ्यायचं तर दूर. आता हा पळत सुटायला लागला म्हणून दरवाजापर्यंत गेला तरी बाज आडवी आली, त्याच्यात धोतरं अडकलं आणि पडला तसा नागडा झाला आणि पळायला लागला. काहीच नव्हतं अंगावर, म्हणून संत वर्णन करतात जाणवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले कमरेचे, सगळं काही दानादीन झालं. विचार करून आला होता की नंदाच्या पोराला मी मारेल, पण स्वतःचीच फजिता झाली आणि निघून गेला. पण ह्या ठिकाणी शास्त्रकार आणि महान संत उपदेश सांगतात, एक संदेश देतात, स्वतः भगवंत सुद्धा सांगतात की मी असंख्य दैत्यांचा निपात केला पण महाबळ भट्टाची फक्त फजिती केली, त्याला मारलं नाही. का? कारण तो ब्राह्मण रूप घेऊन घरी आला होता. ब्राह्मण म्हणजे भूदेव, ज्यांना म्हणतात भूदेव, या धरणीवरचे जे प्रत्यक्ष देव आहे. स्वतः भगवंत म्हणतात ब्राह्मणो मम दैवतम, ब्रह्म वाक्य जनार्दन. ब्राह्मणाचं वाक्य म्हणजे जनार्दनाचं वाक्य आहे, भगवंताचं वाक्य. यद्यपि आज कलियुगामध्ये आपण खूप द्वेष आणि यांनी भरलेलो आहोत, आम्ही स्वतः ब्राह्मण आहोत म्हणून महती सांगत नाही आहे. जे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे आपणच काय, इतरत्र कुणीही जे भागवत कथाकार आहे त्यांना विचारा. नवे नवे तर स्वतः द्रौपदी मातेने सुद्धा सांगितलं होतं ना, ब्राह्मण पुत्र आहे म्हणून मारू नका. तसं पाहिलं तर आपण एकच कुणाचा नाही तर प्रत्येकाचाच द्वेष करतो, त्याबद्दल वाद नाही. आणि त्यातल्या त्यात जातीय देश आपला द्वेष आपल्या सगळ्यांमध्ये कुठून कुठून भरलेला आहे. पण या सगळ्या गोष्टीचा विचार न करता भगवंत सांगतायत ब्रह्मवाक्य जनार्दना. जिथे ब्राह्मणाचा अपमान होईल तिथे भगवंत सुद्धा थांबत नाहीत. आजही पंढरीनाथाच्या छातीवर भृगु ऋषींचा पाय आहे, चरण आहे. कशासाठी? ज्यावेळेस भृगु ऋषींनी लात मारली त्यावेळेस भगवंताने त्यांचा पाय हातात घेतला आणि सांगितलं, प्रभू तुमचा पायाला काही लागलं तर नाही ना, माझी छाती अतिशय कठोर आहे. म्हणून त्यांचा पाय हातात घेतला. म्हणून या सुद्धा ब्राह्मणाची फक्त फजिती केली, देवाने त्याला मारलं नाही. पुढे तो पळून गेला. आता भगवंत थोडे थोडे मोठे व्हायला लागलेत. तृणावर्ताचा सुद्धा नाश भगवंताने केला, जो वावटळीच्या रूपामध्ये आला होता. असंख्य दैत्यांचा नितपात केला. आता थोडे थोडे मोठे होत आहेत. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, छोटेसे दोन दात मोत्यासारखे भगवंताच्या त्या बोळक्यामध्ये आले मुखामध्ये, लाल बुंद बिंबफलासारखे ओठ आहेत भगवंताचे, कुरळे कुरळे केस आहेत, गोल कपोल डोळे आहेत, छोटीशी एक लंगोटी धारण करतात, गळ्यामध्ये मोत्याच्या माळा धारण करतात, हातामध्ये बाजूबंद धारण करतात. विचार करा ते की किती गोड स्वरूप असेल ते देवाचं. असं सामान्य बाळक कोणी आपल्याला दिसलं की आपण लगेच त्याच्यावर आकर्षित होतो, आ हा काय सुंदर बाळ आहे. बाळ प्रत्येकाला आवडतं, पण हे बाळ जे होतं ना हे स्वतः परब्रह्म होतं, त्यामुळे हा इतका गोड होता की याच्या स्वरूपाचं वर्णन करता करता शेषसुद्धा थकून गेले. आपली काय त्या ठिकाणी माहिती लागणार, आपण काय बोलू शकणार त्याच्या स्वरूपाविषयी. खूप गोड स्वरूप आहे भगवंताचं, इतके सुंदर आहे. वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीता फलाधरोष्णा पूर्णेन्द्र सुंदर मुखा दरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वम् अहं न जाने.
आम्ही त्यांचं तत्व जाणू शकत नाही. बिंब फलासारखे लाल बुंद ओठ आहेत, सुंदर प्रभू रांगतायत आणि थोडंसं बोबडं बोबडं बोलतायत. स्पष्ट शब्द उलट लहान बाळ बोबडं बोललं की आईला आणखीन जास्त त्याचं कौतुक वाटतं. आईलाच नाही, सगळ्या शेजारचे पाजारचे येऊन त्याच्याशी बोलतात. माहिती असतं त्याला बोलता येत नाही व्यवस्थित, पण त्याचं बोलणं नेहमी नेहमी कानाने ऐकावं आपल्याला असं वाटतं. मग हे तर स्वतः भगवंत होते, बोबडे बोबडे बोलायचे. विशेषतः यांना दुग्धजन्य पदार्थ खूप आवडत होते, तूप लोणी, लोणी तर फार आवडत होतं, दही. एक दिवस रांगत रांगत आलेत आणि मातेला म्हणायला लागले, मैया हमें माखन दे दो. आई सांगते, कृष्णा आता संध्याकाळच्या वेळेस कुठलं माखन देऊ तुला, सकाळी मी मंथन करेल त्यावेळेस देईल. हे म्हणतात, नाही द्यायचं असेल तर आता दे, याच वेळेस देशील तर दे, नाही तर मी थांबणार. बोबडे बोबडे बोलतायत, आईला कौतुक वाटतं. आई मुद्दाम भगवंताची मजा घेते, मी नाही देणार तुला माखन, जे करायचं ते कर. मैया अगर माखन नहीं देगी तो तेरी गोदी में कभी नहीं आऊंगा. बोले, अच्छा धमकी दे रहा है मुझे, अब तो बिल्कुल नहीं दूंगी माखन. तेरी धमकी से मैं डरने वाली थोड़ी हूँ, मत आ गोदी में, मैं बलदाऊ को ले लूंगी. सूरदास जी महाप्रभु सुंदर वर्णन करता था, ऐका ही लीला किती सुंदर सांगता. तत्पूर्वी भगवंताने त्या माखणचा हट्ट तर केला, नंदराणीने ऐकलं नाही. शेवटी एक काम केलं, एक काम कर दे कृष्णा, तू मी परातीमध्ये तुला पाणी भरून देते, तू त्या चंद्राकडे बघत राहा आणि त्याच्याशी खेळ. म्हणून परातीत पाणी भरून दिलं, चंद्राचं प्रतिबिंब त्यात पडत होतं. मग त्याच्याशी खेळले खेळले त्यांना समजलं, हे सगळं काही ढोंग आहे, नकली आहे. मग हे प्रतिबिंब जिथून पडतं तिकडे वर बघायला लागलं, अच्छा हा खरा चंद्र आहे. म्हणून आता नंदराणीला पुन्हा हट्ट करायला सुरुवात केली, हा चंद्र नाही पाहिजे परातीतला, आता तो पाहिजे आकाशातला. नंदराणी म्हणते, अरे कृष्णा आकाशातला चंद्र कसा देऊ, तो देव आहे आणि त्याला आणणं एवढं सोपं आहे का, एवढ्या दूर तो येणार थोडीच आहे. भगवंत म्हणतात, ते तू काही कर, आता पहिले माखणला नाही सांगितलं ना, लोणी नाही दिलं ना, आता चंद्र तरी पाहिजे. नंदराणी हरून गेली. म्हणून सूरदास सुंदर वर्णन करतात बघा, कि चंद्र खिलोनाले मोरी मैया, मैं चंद्र खिलोनाले और जय हो लौट अब ही अबनी पे, मैं तेरी गोदन ऐ हो मैया. अगर तू चंदा मामा दे देगी तो ही मैं तेरी गोदी में आऊंगा, वरना नहीं आऊंगा. मैया बोली, चल ना गोदी में, मत आ गोदी में, मेरा कोई नहीं जा रहा, मैं बलदाऊ को ले लूंगी और उससे ही खेलूंगी. अब तो कृष्ण कन्हैया विचार करने लगे कि अब पहली धमकी तो बेकार गई, अब जरा थोड़ी सी दूसरी धमकी तगड़ी देनी पड़ेगी. तो दूसरी धमकी क्या देते हैं सुनिए, कि सुरभि को पयपान न करी हो, मैं बैणी सिर ना गुथे हो, और जय हो लौट अब ही अवनी पे, मैं तेरी गोदन है. बोले, मैया तू हमें सुरभि का बहाना लगा के दूध पिलाया करती थी. आईचा एक नियम होता नंदराणीचा, ज्यावेळेस भगवंत दूध पीत नव्हते त्यावेळेस त्याला लालसा द्यायची, तू एक काम कर, आपल्या आपल्या गायांमध्ये जी सुरभी नावाची गाय आहे ना, तिचं दूध जर तू पिशील तर तुझी वेणी लंबी होईल, शेंडी लंबी होईल. आणि पहिल्या लोकांना शिखेचं खूप महत्त्व होतं, शेंडीचं, बरोबर आहे ना. पहिले लोक शेंडी ठेवायचे, आपल्या धर्मामध्ये शेंडीचं खूप शिखेचं महत्त्व सांगितलेलं आहे. आजकाल तर ते फॅशनच्या मागे राहून ते केसच असे स्टाईल केले जातात की कळतच नाही मुलगा आहे की मुलगी आहे. पण पहिले लोक शिखा करायचे. आजही आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भरपूर जणांची शिखा जशीच तशी आहे.
म्हणून कृष्ण म्हणतात, आई तू मला सुरभीची लालसा द्यायची, की कृष्ण तू जर सुरभीचं दूध पिलं तर तुझी शेंडी लंबी होईल अशी लालसा द्यायची, आणि त्या लालसेच्या मारी मला दूध पाजायला लावायची आणि मी ते पिऊन घेत होता। आता यापुढे मी बिलकुल पिणार नाही, आता मला कळलं की तू मला ते सगळं ढोंग करत होती म्हणून। म्हणून काय म्हणतात की सुरभी को पय पान न करी हो मैं वेणी सिर ना गुथे हो। आता नाही वाढली तर चालेल शेंडी, हरकत नाही, पण आता मी तिचं दूध पण पिणार नाही काहीच। नंदराणी म्हणते नको पिऊ, माझं काय चाललं, मी बलदाऊची वेणी घालून देईन आणि त्याच्यामध्ये सुंदर लाल कलरचं फूल लावून त्याचीच वेणी सजवून देईन। आपकेने लगे अरे दुसरी भी धमकी बेकार हो गई, तर आता तिसरी धमकी काय देतात बघा, लक्ष आहे ना सर्वांचं, तिसरी धमकी काय देतात की मैं हूँ पूत नंद बाबा को मैं तेरो मैं तेरी गोद नहीं हूँ। तीसरी धमकी देता कृष्ण कि मैं हूँ पूत नंद बाबा को, आज से सभी गोकुलवासियों की पंचायत बुला लूंगा, सगळ्यांना जमा करेल आणि सांगेल की आजपासून मी फक्त आणि फक्त नंदबाबाचा मुलगा आहे, नंदराणीशी आणि माझा काही संबंध नाही, मी नंदराणीचा कुणीच नाही आणि नंदराणी माझी कोणी नाही, जर माझे असतील कोणी तर नंदबाबा। मग आता नंदराणीला खूप हसू आलं, कृष्णा काय बोबड्या वाणीमध्ये अशा धमक्या देतोस, अरे इतका कसला राग करतोस माझा। नंदराणी हसते, हे आता जाऊन दरवाज्याच्या मागे लपून राहील, लहान मुलांचे नाटकं आपल्याला माहिती असतात कसा राग येतो कसे बोलतात, जाऊन दरवाज्याच्या मागे उभे राहिले, मोठे गाल फुगवून घेतले, हाताची गडी करून उभे राहिले, असं मला माखण देत नाही, मला चंद्र देत नाही, काहीच देत नाही, माझ्यावर प्रेम करत नाही, मनाशी बडबड करायला लागले, माझ्यावर प्रेम करत नाही, सगळेजण त्या बलदाऊवर प्रेम करतात कारण की तो गोरा आहे आणि मी काळा आहे म्हणून सगळे द्वेष करतात माझा। छोटेसे कृष्ण प्रभू असे नाटकं करायला लागले, नंदराणी दुरून बघून हसते, अरे कान्होबा किती नाटकं करशील। म्हणून आता त्याला मनवण्यासाठी नंदराणी जवळ गेली आणि काय म्हणते की कान लायक छुकहत जसोदा, लाला इधर आ, मुझे तेरे कान में कुछ बोलना चाहती हूँ, तू सुन तो ले। बोले मैं नहीं सुनने वाला मैया, तू मेरा द्वेष करती है और मुझे खिलौना नहीं देती, चंदा नहीं देती। बोले अरे लाला एक मिनट इधर तो आ, एक बात तो बोलने दे। बोले कान लायक छुकहत जसोदा के बलदेव ही ना सुने हो, अति कोमल चंदा उसे सुंदर तो कुनई दुल्हनिया बे हो। अरे लाला बात तो सुन ले, बात इतनी सुंदर है कि वो बलदाऊ को भी सुनाई नहीं देनी चाहिए। कान लायक छुकहत जसोदा बलदेव ही ना सुने हो। बोले तो फिर कान मैया के पास किया और बोले बोलो क्या बोलना है आपको। तो बोलती है मैया, कहती है कि अति कोमल चंदा उसे सुंदर तो कुनई दुल्हनिया बे हो, चंदा से भी सुंदर माखन से भी कोमल तुझे मैं दुल्हनिया दे दूंगी। आता नवरीचं नाव ऐकलं, आता चार चार हात उड्या मारायला लागले, अब तो दुल्हनिया चाहिए, अभी चाहिए, इसी वक्त चाहिए, अब माखन फाखन भूल गए, चंदा बंदा भूल गए, अब तो दुल्हनिया चाहिए। अब फिर से मैया को हंसी आ रही थी, आई हसायला लागली कि आता दुल्हन पाहिजे, म्हणे हो मग आता तू जर देणार आहे म्हणते तर आता दे, एका मिनिटात देशील तर दे। अच्छा कोणसी दुल्हनिया चाहिए लाला तुझे, कोणती नवरी पाहिजे ती तर सांग। मग हे सांगायला लागले वो रहते ना उधर बरसाने में, कौन रहते बरसाने में, हाँ तो वो बरसाने वाली चाहिए। अब नंदराणी ने कहा अच्छा, हाँ वो
तू उसकी बात कर रहा है ना लाला, जो जिसका एक पैर लंगड़ा है? बोलते अरे मैया नहीं 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 वो नहीं, वो लंगड़ी वाली नहीं चाहिए, फिर कौन सी चाहिए? अच्छा हाँ तू उसकी बात कर रहा है जिसका एक एक आग जिसकी फूटी हुई है? बोले नहीं मैया वो भी नहीं चाहिए। अच्छा तो फिर किसकी बात कर रहा है, कौन सी दुल्हनिया चाहिए तुझे? बोले मैया वो जो वृषभान जी की वो दुलारी है ना। अच्छा वो श्री राधा, अब तो शर्मा गए, राधा कहते ही शर्मा गए, लाज बटन लग गई। हाँ मैया वो तू देख ले, क्या कहते हैं वो तू देख ले बाकी सब, वो जो वृषभान जी की है या कौन सी है, आता नाव मुद्दाम सांगत नहीं है पाइजे तर तीज, वो तू देख ले। मैया मैं तुझे एक बात बताओ दूंगा पहले। बोले बोलो क्या बोलना चाहते हो? बोले मैया जब हम ब्याह के लिए जाएंगे ना तो बलदाऊ को साथ में मत लेके आना। वो मैया म्हणते है कि का बलदाऊ ने काय वाकड केलं तुझं? सगळ्यांना घेऊ आपण, श्रीदामा सुदामा लंगड्या वाकड्या बोबड्या सगळ्यांना सोबत घेऊ, पण बलदाऊला नाही घ्यायचं। आणि का नाही घ्यायचं बलदाऊला? बोले मैया वो तो बड़े गोरे गोरे है और हम कारे हैं, अगर वो वृषभान जी की दुलारी ने उन्हें पसंद कर लिया तो हम क्या करेंगे, वो तो उनसे ब्याह कर लेंगी और हम बैठे रहेंगे वैसे ही लड्डू गोपाल करके। मैया जोर से हंसने लगी, अरे लाला अच्छा ठीक है बलदाऊ को नहीं लेंगे साथ में, वैसे ही तुझे लेकर जाएंगे और बाकी सबको लेकर जाएंगे। हाँ मैया, और मैया जो जिस घोड़ी पर मैं बैठूंगा ना वो घोड़ी भी थोड़ी सी सावली होनी चाहिए। बोले क्यों? तो बोले मैया अगर गोरा गोरा घोड़ा लाएंगे तो सब उसकी तरफ देखेंगे और कहेंगे घोड़ा तो भाई गोरा है और दूल्हा तो काला है, तो इसलिए हमें वो घोड़ा भी काला ही चाहिए। खूब नाटक करता है छोटे से कृष्ण प्रभु। आईला इतका हंसू येते, इतक्यात जवळ घेतलं मातेने आणि स्तनपान करवते त्या गोपाल कृष्णाला, लाड करते भगवंताचे। इतक्यात एक गोपी आली, नंदराणी तू भगवंताचे लाड करण्यात व्यस्त आहे, तिकडे तुझं दूध होतो चाललं, असं म्हणता बरोबर देवाला खाली ठेवलं आणि पळत दुधाकडे गेली। आणि तसंही या माता माऊल्यांचा दुधात इतका जीव असतो, रोज त्या पायाला बाम लावून लावून चोळते, पण दूध उतू चाललं म्हटलं की दावतच सुटते। मी तर म्हणेल की ते मॅरेथॉन जी स्पर्धा असते धावण्याची, त्याच्यात जर माऊल्यांना उभं केलं धावण्यासाठी आणि जर सांगितलं की धावा तुम्हाला 5,000 बक्षीस मिळणार आहे, त्यात धावतील पण हळूहळू धावतील, तेवढंच तुम्ही सांगा दूध उतू चाललं अशा धावतील की सगळ्यांचा पहिलाच नंबर येईल। दुधात खूप जीव असतो। आणि बरं आणखी एक, ते उतू गेलं की म्हणतात कृष्णार्पण, उतू जायच्या आधी कृष्णार्पण नाही, वाया गेलं की मी कृष्णार्पण, ते वाया जाण्याच्या आधी म्हणाल तर जास्त चांगलं आहे ना। आधीच दूध छोट्याशा ग्लासमध्ये घ्यावं, गोपाल कृष्णाच्या समोर ठेवावं आणि त्याला म्हणावं देवा तू हे ग्रहण कर। कैसे कहेंगे? दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला। Oh,
सुहावत नाथा धाई। जय हो जय हो। लक्ष द्या आपण हे यांचा हा प्रोग्राम होऊन जाऊ दे, नंतर मग 10 मिनिटाची विश्रांती घेऊ आणि कथेला पुन्हा सुरुवात करू। तर पूर्वी नामचिंतन करू, तोपर्यंत हे चहा वाटप वगैरे होऊन जाईल। प्रसंग हा ऐकू आणि एक भजन म्हणू आणि मग 10 मिनिटाची विश्रांती होईल। तर आता मातेला म्हणतायत ना की वृषभान की दुलारी से ब्याह कर दो करके, तो क्या कहते हैं प्रभु? राधिका गोरी से बिरज की छोरी से मैया करा दे मेरो ब्याह।
Thank you.
आनंद भयो। जोर से कहना पड़ेगा आनंद भयो जी, आनंद भयो।